नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DMIS अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत। 22 जानेवारी 2024ला आपली राज्यसेवेची मुख्य परीक्षा पार पडली आणि राज्यसेवेची पहिली आन्सर की ही 2 दिवसापूर्वीच आली आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी स्कोअर कॅल्क्युलेट केलाच असेल आणि आपण जसं मागच्या व्हिडिओत चर्चा केली होती की 2023च्या मेनचा ॲनालिसिस आणि ओवरऑल फीडबॅक साधारणपणे कसा होता, तर कट ऑफ डिक्लेअर करण्याआधी आपण जो प्रोजेक्टेड कट ऑफ डिक्लेअर करणार आहोत त्यासाठी काही फॅक्टर्स लक्षात घेणं गरजेचं आहे। कारण जरी यावर्षी जागा कमी असल्या आणि अजून बरेचसे काही फॅक्टर्स असले तरी आपल्याला भरपूर काही गोष्टींचा विचार करूनच कट ऑफ प्रेडिक्ट करावा लागेल। कारण मागच्या वर्षी जागा जास्त होऊनही कट ऑफ हा जवळपास तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहिला होता, राईट? तर म्हणजे जागा आणि कट ऑफ यांचं डायरेक्ट कधी रिलेशन असेल आपण असं सांगू नाही शकत। तर सर्वसाधारणपणे आपण पाहूया की जागा तर हा एक महत्त्वाचा फॅक्टर राहायचं आहे। यावर्षी जागा आहेत 303, राईट? तर आता या 303 पण टेक्निकल ज्या जागा आहेत, टेक्निकल म्हणजे कुठल्या, तर जे ARTO वगैरे त्याच्यामध्ये पर्टिक्युलर कॅन्डिडेट्स तिथे क्वालिफाय होणार आहेत, पर्टिक्युलर डिग्रीचे किंवा जे काय हाईट पण जे पर्टिक्युलर क्वालिफिकेशन लागतं तुमचं तेच क्वालिफाय। जागा 303 जरी असल्या तरी सर्वसामान्य उमेदवारांसाठी यातल्या जवळपास 200 जागा, अराऊंड 200 म्हणतो मी, एक्झॅक्ट 200 नाही, अराऊंड 200 पक। तर जागा एक फॅक्टर राहायचं आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर तो म्हणजे डिफिकल्टी लेवल। पण कशी होती आपण याबद्दल थोडी चर्चा करूया आणि त्या अँगांनी कट ऑफ काय असेल याबद्दलही थोडी चर्चा करूया। तर हे पहा, डिफिकल्टी लेवलची चर्चा आपण मागच्या व्हिडिओमध्येच केली होती की जसं की जो मराठी इंग्लिश ग्रामरचा पेपर आहे, राईट? तर त्याची डिफिकल्टी लेवल किंवा त्याची लेंथ कशी होती। तर ह्यावर्षीचा जो पेपर होता मित्रांनो, त्यांनी कोणी परीक्षा दिली असेल त्यांना माहितीच असेल की यावेळेस पेपर थोडा लेंदी होता आणि काही काही थोडे जे रूल बेस्ड क्वेश्चन होते त्यांचं प्रमाण जास्त होतं, त्यामुळे बऱ्याच जणांना यामध्ये टाईमही पुरला नसेल। बऱ्याच जणांचा अटेम्प्ट हा मराठी इंग्लिशमध्ये 90+ झाला असेल, पण 100 आउट ऑफ 100 झालेले खूप कमी मुलं असतील ज्यांचा सराव आहे, ज्यांचा एका तासामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व होतात, त्यांना हे 100 पैकी 100 क्वेश्चन अटेम्प्ट झाले असतील, राईट? आणि जर काही जणांनी असा विचार केला असेल की आपण पॅसेज वगैरे ह्या गोष्टी नंतर सॉल्व करूया, तर त्यांना कदाचित टाईम पुरला नसेल। त्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा की सर्वसाधारणपणे पेपरमध्ये कोणाला टाईम पुरला आहे आणि कोणाला नाही, राईट? हा झाला मराठी आणि इंग्लिशचा जो पेपर होता ऑब्जेक्टिव्हचा, त्याची डिफिकल्टी लेवल। दुसरी गोष्ट म्हणजे जो दुसरा पेपर आहे आपला GS1, तर GS1 मागच्या वर्षी आय थिंक 123 समथिंग हायेस्ट होता, 150 जो GS1 टॉपर असेल तो नक्कीच कमी असेल। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जो हिस्ट्रीचा सेक्शन होता तो हवा तसा ह्यावर्षी स्कोरिंग नव्हता, बरेचसे बाहेरचे क्वेश्चन विचारले होते आणि जे क्वेश्चन जरी विचारले असतील पर्टिक्युलर रेफरन्स बुकमधून जे आपल्यापैकी बरेच जण वापरतात, समाधान महाजन सरांचं बुक, त्याच्यामधनं काही काही क्वेश्चन खूपच फॅक्च्युअल विचारले होते, त्यामुळं ज्याचे कमांड फॅक्टर खूप चांगले असेल त्यांना याच्यामध्ये ॲडव्हान्टेज भेटला असेल, ठीक आहे? बाकी जर तुम्ही त्याच्यामध्ये सब टॉपिक पाहिले म्हणजे जॉग्राफी वगैरे असेल, जॉग्राफी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, रिमोट सेन्सिंग, राईट? तर ह्या ओव्हरऑल जर आपण सब टॉपिकची जर डिफिकल्टी लेवल आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण जर कम्पेअर केल्या, तर GS1 ओवरऑल कट ऑफ, सॉरी ओवरऑल स्कोअर जो आहे तो मागच्या वर्षीपेक्षा नक्कीच कमी येईल। म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑन एन ॲव्हरेज 90 ते 100 बऱ्याच जणांना मार्क असू शकतात, ज्यांचा बऱ्यापैकी सिरियसली, ज्यांनी सिन्सिअरली आणि सिरियसली अभ्यास केला होता
साधारणपणे 90 ते 100 वर्ष दरम्यान त्यांची रेंज असू शकते. हां, काहींना 90 च्या खाली पण असू शकतात, 90 ते 80. असं म्हणत नाही की सगळ्यांचा स्ट्रॉंग पॉईंट हा GS1 असतो, काहींचा GS2 असू शकतो, काहींचा GS3 असू शकतो, राईट. तर हे झालं GS1च्या बाबतीत. त्यामुळे साधारण मी जे काही टेलिग्राम किंवा अजून मित्रमंडळीमध्ये स्कोअर ऐकले, जाणून घेतलेत, की अजून काही विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं स्कोअर जाणून घेतले, तर त्यांचा स्कोअर साधारणपणे 80 ते 100च्या दरम्यान आहे GS1 मध्ये. त्यानंतर आपण GS2च्या मार्कांची चर्चा करूया. GS2 तुम्ही जर पेपर पाहिला तर याचा आपण सर्वसाधारणपणे 3 पार्टमध्ये डिव्हिजन करू शकतो. एक म्हणजे तुमचा एक कोअर क्वालिटी, राईट, कोअर क्वालिटी. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो तुमचा गव्हर्नन्स आणि ॲडमिनिस्ट्रेशनचा पार्ट, म्हणजे आपण याला मी पार्ट 2 असं नाव देतो. आणि तिसरा जो तुमचा पार्ट आहे तो म्हणजे ॲक्ट्स, ठीक आहे, कायदे वगैरे. तर आपण सर्वसाधारणपणे जर असं डिस्ट्रीब्युशन केलं तर कोअर क्वालिटी हा जो आहे ह्यावर्षी इझी टू मॉडरेट कॅटेगरीमध्ये होता. म्हणजे इझीत म ज्यांचं कोअर क्वालिटीवर चांगली कमांड आहे, खूपच इथे गेला असेल पेपर. आणि थोडेफार क्वेश्चन चुकू शकतात जर कुठे फॅक्टमध्ये जर कोणाचं काही रिव्हिजन प्रॉपर झालेलं नसेल. त्याच्यानंतर पार्ट 2 मध्ये आपण याला मॉडरेट म्हणू शकतो, कारण पार्ट 2 हा खूप डायनामिक टॉपिक आहे आणि याच्यामध्ये सोर्सेस तुम्ही जास्त वाचू नाही शकत, कारण फॅक्ट एवढा लक्षात नाही राहू शकत. त्यामुळे एक पर्टिक्युलर बुक जरी वाचलं तरी सफिशियंट आहे. आणि ॲक्टमध्ये ह्या वर्षी पेपर बऱ्यापैकी सोपं होता ॲक्ट्समध्ये, त्यामुळे एक दोन क्वेश्चन सोडले तर बऱ्यापैकी मुलांना सर्वसाधारणपणे 4-5 क्वेश्चन चुकू शकतात त्याच्यामध्ये, किंवा काहींची पैकीच्या पैकी बरोबर येऊ शकतात. त्यामुळे ओवरऑल GS2चा जर ट्रेंड पाहिला आपण तर तो मॉडरेट लेवल आपण म्हणू शकतो, ठीक आहे. तर मॉडरेट असं मी म्हणेल, मॉडरेट. आणि जे आपल्या स्कोर जो आहे ते 80 ते 105 दरम्यानमध्ये बऱ्याजणांचे स्कोर आहे. 80 ज्यांचं फॅक्टवर खूपच कमी कमांड असेल, फॅक्ट म्हणजे कुठल्या तर GS2च्या फॅक्ट्स, त्यांना कदाचित 80 पर्यंत आले असू शकतात. पण ज्यांचा बऱ्यापैकी GS2वर पहिल्यापासून कमांड आहे त्याचे स्कोर 100+ पण गेलेले आहेत, राईट. त्यामुळे GS2मध्ये GS2 हा डिसायडिंग फॅक्टर ठरणारा नाही आहे. पुढचा जो पेपर आहे तुमचा GS3, तर GS3 मध्ये 2 पार्ट म्हणजे HR आणि HRD, राईट. तर HRD पहिला पार्ट आणि दुसरा HR, राईट. तर ज्यांनी कुणी पेपर पाहिला असेल तर एका पेपरचं बऱ्यापैकी हा पेपर लॉजिकली सॉल्व होत होता. आणि लॉजिकली सॉल्व होत असल्यामुळे ज्यांनी लॉजिक वगैरे वापरला असेल किंवा इलिमिनेशन टेक्निक तुम्ही जे म्हणता लॉजिक वॉट एवर, राईट, तर ह्या बेसिसवर बऱ्याच जणांचे स्कोर आलेले असतील, राईट. आता याच्यापर्यंत पण डिपेंड करेल की त्यांनी लॉजिक बरोबर लावले की नाही लावलं, पण तरी जेच काही स्कोर्स कानावर आले ते मोर दॅन 90 आहेत, कारण पेपर बऱ्यापैकी इझी होता. 90 ते 115 असे जवळपास स्कोर ऐकण्यात आलेले आहेत. तर मग कदाचित GS3चा टॉपर हा मागच्या वर्षीपेक्षा जास्त पण जाऊ शकतो, राईट. हे सर्वसाधारणपणे स्कोअरची रेंज आहे. नंतर पुढचा पेपर आहे तो GS4. जर तुमचं ह्या वर्षीचं मेरिट डिसाईड करणार असेल, तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय होणार की नाही होणार, यामध्ये 2 पेपर महत्त्वाचे ठरणार आहेत. ते म्हणजे मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह, राईट, आणि दुसरा पेपर जो आहे तो म्हणजे तुमचा GS4. कारण GS4ने मागच्या वर्षीसारखाच ट्रेंड ह्या वर्षी कंटिन्यू केला आहे, किंवा तो जास्त डीपली कंटिन्यू केला आहे असे म्हणेल मी. बऱ्याच मुलांचे मार्क्स आपण नंतर सांगूया, मार्क्स सांगायचं झालं तर पेपर हा डिफिकल्ट या कॅटेगरीमध्ये येतो, कारण बरेचसे फॅक्ट जे आहेत हे सर्वे किंवा बाकी स्कीममधने विचारले होते, ते तुमचे फॅक्ट्समध्ये बऱ्यापैकी आयोगाने गंडवलं होतं की पर्टिक्युलर फॅक्ट दिले असेल. सपोज एमध्ये ही ऑफ हे फॅक्ट आहे, बीमध्ये ही फॅक्ट आहे, आणि खाली नन ऑफ द अबोव आन्सर होते, राईट. तर ज्या कोणी ते लॉजिकली खायचा प्रयत्न केला असेल
ते बरेच जण याच्यामध्ये चुकीचा आन्सर घेऊन गेलेले आहेत लॉजिकली, राईट? लॉजिकली आता डिपेंड करेल तुम्ही कुठले काही लॉजिक लावले असेल, तुक्के लावले असेल, परंतु बऱ्याच जणांना GS 4 मध्ये कमी मार्क आले कारण हा पेपर फॅक्च्युअल होता आणि ते फॅक्टही असे विचारले होते की तुम्ही तिथे इलिमिनेशन मेथड वापरू शकत नव्हतं. तुम्हाला एकतर ती फॅक्ट माहीत व्हावी होती, राईट? इलिमिनेशन मेथड वर्क होणार नव्हती कारण सर्वेचा फॅक्ट तुम्हाला माहिती आहे, आय कुठे गंडू शकतो आपल्याला. मागच्या वर्षी पण सर्वेमधनं क्वेश्चन विचारले होते आणि यावर्षी पण त्याचं प्रमाण म्हणजे 14 ते 15 क्वेश्चन किंवा जास्त असू शकतात हे सर्वेमधनं किंवा बाकीच्या गव्हर्नमेंट डॉक्युमेंटमधनं विचारले होते सरसकट. त्यामुळे तुमचं याच्यामध्ये चुकण्याचे बरेच चान्सेस होते आणि यावर्षी तसंच झालं आहे. जर GS 4चा सेकंड पार्ट आपण पाहिला म्हणजे सायन्स टेक, तर सायन्स टेकमध्ये ह्यावर्षी पेपर हा आपण म्हणू शकतो इझी टू मॉडरेट कॅटेगरीमध्ये होता. आता ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड नाही त्यांना कदाचित हा मॉडरेट टू डिफिकल्ट पण गेला असेल, पण ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांचं सायन्स बऱ्यापैकी चांगलं आहे त्यांना पेपर कदाचित मॉडरेटही गेला असेल, आणि ज्यांचं सायन्स खूपच चांगलं आहे म्हणजे ज्यांना नेहमी 40 पैकी 30+ बरोबर येतात, सॉरी 45 पैकी 30+ बरोबर येतात नेहमी, त्यांना कदाचित मॉडरेट वाटू शकतो. पण ओवरऑल पेपर जर आपण पाहिला तर सायन्सचा ह्यावर्षी मॉडरेट कॅटेगरीमध्ये होता, ठीक आहे. बऱ्यापैकी जर ज्यांनी थीमवाईज अभ्यास केला असेल त्यांच्या बऱ्यापैकी सायन्सचे आन्सर बरोबर आलेले असतील. तर ज्यांचा कोणाचा GS 4मध्ये कमी स्कोर आलेला आहे त्यांचा स्कोर कमी आला त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन बऱ्यापैकी चुकलेत. आणि ज्यांचा कोणाचा स्कोर GS 4मध्ये आला असेल एकतर त्यांचे दोन गोष्टी वर्क झाल्या. एक गोष्ट म्हणजे त्यांचं फॅक्टवर असलेले कमांड, दुसरी गोष्ट म्हणजे ते सायन्स टेकवर असलेले काही कमांड, राईट? त्यामुळे GS 4चा जो ओवरऑल स्कोर आत्तापर्यंत मी ॲव्हरेज ऐकलेत ते सर्वसाधारणपणे ती रेंज आहे 50 पासनं तर ते 85 पर्यंत, राईट? आता याच्या वरही स्कोर असू शकतात कारण अजूनही कोरांचे डिटेलमध्ये स्कोर कळलेले नाहीत, पण सर्वसाधारणपणे 400 ते 500 मुलांचे जेवढे स्कोर कळले त्या अंदाजानुसार जे रेंज आहे ती 500 ते 85 अशी रेंज आहे. आता याच्यामध्ये पण सेकंड आन्सरकीनुसार बरेचसे चेंजेस होऊ शकतात, त्यामुळे या ओवरऑल सगळ्यांचा आपण विचार केला आणि करावंच लागेल कारण कट ऑफ डिक्लेअर करताना ह्या सगळ्या गोष्टीत विचार करावा लागतो. कारण मागच्या वर्षीची डिफिकल्टी, ह्यावर्षीची डिफिकल्टी, ह्यावर्षीच्या जागा, मागच्या वर्षीची जागा, राईट? त्याच्यानंतर पुढे जाऊन ऑप्ट आऊट वगैरे किती होईल ह्या गोष्टी नंतरच्या आहेत म्हणा, परंतु आपण कट ऑफसाठी जर विचार केला, ॲक्च्युली हा व्हिडिओ कट ऑफसाठीच बनवलेला आहे. पुढे या गोष्टी सांगणं मलाही महत्त्वाचं वाटलं कारण डायरेक्ट कट ऑफ सांगितला तर कुठंतरी बऱ्याच लोकांना ते खोटं वाटतं किंवा बरेच जण कमेंटमध्ये म्हणतात की हे शक्यच नाही. त्यामुळे जे कोणी काही ज्यांना कोणाला असं वाटते की हा कट ऑफ नसेल किंवा हे शक्यच नाही त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि आपण एक अंदाज सांगतो आहे, त्यामुळे हा 100% बरोबर असेल असं नाही. जर तुम्हाला याच्यावर विश्वास असेल किंवा तुमच्या मनाचं समाधान करायचं असेल तर तुम्ही हा कट ऑफ घेऊन तुमचं पुढचं प्रिपरेशन करू शकता, परंतु ओव्हरऑल जर आपण विचार केला तर कट ऑफ मागच्या वर्षीपेक्षा सर्वसाधारणपणे 10 मार्कांनी कमी होऊ शकतो, 10 किंवा 10 ते 15 मार्कांनी हा कट ऑफ तुमचा कमी होऊ शकतो. याचं महत्त्वाचं कारण मी जसं सांगितलं त्याची पहिली गोष्ट म्हणजे डिफिकल्टी लेवल, राईट? तर डिफिकल्टी लेवल म्हणू शकतो आपण ही कुठंतरी करू शकतो डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये बऱ्याच जणांचे मार्क कमी जास्त होऊ शकतात. यावर्षी ट्रान्सलेशनचा एक डिफिकल्ट होतं, राईट? तर ते ट्रान्सलेशनमध्ये जर कोणाचा पेपर कम्प्लीट झाला नसेल तिथं काही जणांचे मार्क्स जाऊ शकतात. प्लस डिस्क्रिप्टिव्ह असा मिळून येतो, राईट? ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कट ऑफबद्दल प्रेडिक्शन करतो आहे आणि हा जो कट ऑफ आपण सांगतो आहे आपण कॅटेगरीवाईज सांगितलेला नाही अजून, हा आपण एक इन जनरल कट ऑफ सांगत आहे की ओव्हरऑल कट ऑफ हा मागच्या वर्षीपेक्षा 10 ते 15 मार्कांनी कमी असतो. पुढचा एक फॅक्टर जो सांगायचा आहे कट ऑफमध्ये तो म्हणजे ह्यावर्षी जे कोर म्हणतो आपण किंवा जे ज्यांनी याच्या अगोदर
जे असे बरेचसे माझे काही विद्यार्थी किंवा अजून काही मित्रमंडळी आहेत जे 2022 मध्ये इंटरव्ह्यूले होते किंवा त्यांनी याच्या अगोदर इंटरव्ह्यू किंवा मेन्स दिलेले आहेत तरी पण ते प्रिलिम फेल झाले होते. तर टेलिग्राम म्हणून असे काही टीचर्स किंवा मेंटर्स आहेत ते स्वतः या 2023 ची प्रिलिम फेल झाले होते. याच्यामध्ये कोणाला टीका करायचा उद्देश नाही आहे, पण आपण एक सांगतो आहे की ज्यांच्यामुळे कट ऑफ वाढतो म्हणजे जे कट ऑफ हाईक करू शकतात तेच कॅन्डिडेट जर कॉम्पिटिशनमध्ये नसतील त्यामुळे मग ते कॉम्पिटिशनची जी लेवल म्हणतो आपण क्वालिटी ती कुठेतरी कॉम्प्रोमाइज होते आणि त्याच्यामुळे बरेचसे जे कमी प्रिपरेशनवाले किंवा फ्रेशर मुलं बरेचसे क्वालिफाय होऊ शकतात प्रिलिमला, राईट. तर या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर कट ऑफ जो आहे तो मागच्या वर्षीपेक्षा 10 ते 15 मार्कांनी कमी लागू शकतो. आता सेकंड आन्सर की आल्यानंतर या बऱ्याचशा गोष्टी आपण क्लिअर होणार आहेत, त्यामुळं इनकेस जर याच्यामध्ये काय अपडेट करायचं झालं म्हणजे सेकंड आन्सर की एक तर कट ऑफ वाढू पण शकतो काहींचा कमी पण होऊ शकतो, राईट, वाढेल किंवा कमी होईल. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार आपण नंतर करणार आहे, पण सध्या फर्स्ट आन्सर कीनुसार जर आपण पाहिलं तर त्या बऱ्याचशा गोष्टी चेंज होणार आहेत. म्हणजे ऑब्जेक्शन वगैरे होऊन जर काही त्याचे चेंजेस झाले काही क्वेश्चन चेंज होतात काही क्वेश्चन कॅन्सल होतात तुम्हाला माहितीच आहे. तर सेकंड आन्सर केनुसार जर त्याच्यामध्ये काही अजून चेंजेस झाले तर आपण त्यानुसार कट ऑफबद्दल अपडेट कळूच, पण सध्या तरी प्राथमिक जे ऑब्झर्वेशन आहे त्यानुसार कट ऑफ हा मागच्या वर्षीपेक्षा 10 ते 15 मार्कांनी नक्कीच कमी लागेल. त्यामुळे ज्यांना कोणाला इंटरव्ह्यूचं प्रिपेरेशन करायचं असेल त्या अँगलने, राईट, तर तुम्ही त्या दृष्टीने तुमचं प्रिपरेशन चालू ठेवू शकता. तर तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता. आपण असेच कट ऑफ किंवा बाकीचे ज्या महत्त्वाचे अपडेट्स आहेत त्याबद्दल आपण महत्त्वाचे व्हिडिओ आपण नेहमीच आणत असतो, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा. आणि जरी तुम्हाला अजून काही डाऊट असतील किंवा अजून काही तुमचे क्वेरीज असतील तुम्ही ते आम्हाला टेलिग्रामवरही कळू शकता, त्याच्याबद्दल खाली ती आपण लिंक दिलेलीच आहे. तर पुन्हा एकदा तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद.